जे टाकले ना आता पहिल्याच वर्षी टाकलेलं आता यांना परत पाच अनुदान मिळू शकत नाही. अच्छा, तो एक महत्त्वाचा ड्रिप साठी एकदाच अनुदान मिळतं, पण ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गार आणि अतिवृष्टी झालेली आहे त्यांना परत एकदा ड्रिपच्या अनुदानासाठी पात्र करणे एवढाच नियम घ्यायचा. माझ्या 20 गायी जर्सी पूर्ण चारा उद्ध्वस्त झाला. चारा अक्षरशः गाय मला विकायला काढावं लागणार साहेब. गाय आता या मी चाराच नाही, मग दोन ते तीन महिन्याचा चारा उपलब्ध होत नाही. तेव्हा विनंती करतो काय वय माझ्या शेती सध्या कमीत कमी आहे ना. माझ्याकडे 8 मजूर आहे कायमस्वरूपी. जवळजवळ 10 लाख रुपये माझा म्हणजे नुसता खर्च झालाय त्याच्यावर. हा शेतीवरती आहे, माझ्या शेतीवरती. आता डाळिंबाचं किती? 1 हेक्टरमध्ये 1 हेक्टरमध्ये 1000 झाडे. एक विनंती होती याच्यामध्ये एनडीआरएफचे जे नॉर्म्स आहेत, आता मिरचीमध्ये जे ड्रिप टाकलेलं पाहिलं ना. खाली बस, खाली बस. पहिलं वर्ष केलं साहेब, लोकांचं कर्ज बाजार ते लॉकडाऊन पडले. लॉकडाऊन पडल्यावर लोक कुठं नेऊन घेताना नाही. द्राक्ष टेबल ग्रेप्स आहे. माझा डाळिंबे 1000 झाड आहे. सुनील भाई ना पुढे बूम मागे, बूम मागे मिरची साहेब आहे. सगळं 25 एकर 25 एकर. एक सुद्धा काही राहिलं सुद्धा नाही उलट. म्हणजे काही शेतात यायची गरज सुद्धा नाही, असं काही राहिलंच नाही शेतामध्ये. फार डायरेक्ट कांद्याचं काल मी बघितलं सगळीकडे, कांद्याचा इकडचा पण सगळा प्रॉब्लेम आहे. 1000 झाड साहेब डाळिंबाचे उद्ध्वस्त झाले. बरं, आता हे डाळिंब कुठे आहे? इथं समजून डाळिंब 2 मिनिट आपण विचारावे. चला किंबहुना झालेल्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर बजेट मांडलं त्याच्यामुळे त्यांना काय बोलावं काय सोडावं हे सुचतच नाही. त्यामुळे ते वाटेल ते आरोप करतात, त्यांना करू द्या. पण म्हणून मी तिथे गेल्यानंतर बळीराजाची चिंता व्यक्त केली आणि तिथून अयोध्येतून रामलल्लाचा आशीर्वाद घेऊन आम्ही जे करतो ते बेधडक करतो, खुलेआम करतो, लपून चपून करत नाही. आणि जिथं आम्ही जातो तिथं तुमचे कॅमेरे पण येतात. ते अशा ठिकाणी जातात की ते तुम्ही पण जाऊ शकत नाही. बरोबर, मंत्री चंद्रकांत पाटील. त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की मी तिथून आल्यानंतर तातडीने कालपासून दौरे सुरू केले. तिथून प्रेरणा ऊर्जा घेऊन आमचे सर्व लोक आले सगळीकडे. काल उपमुख्यमंत्री एकीकडे होते, अनेक पालकमंत्री
विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय, कृषी मंत्री अनेक ठिकाणी गेले, महसूल मंत्री काल त्यांनी दौरा केला, आता महसूल मंत्री इथे पुढे येत आहेत. हे सगळं सगळ्या शेतामध्ये आम्ही बांधावर नाही तर शेतावर जातोय. फक्त लांबून आम्ही आदेश देणारं सरकार नाही. शेतकऱ्याच्या दुःखामध्ये समरस होणार, त्याला त्या दुःखातून बाहेर काढणार सरकार आहे. चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेबाबत एक वक्तव्य केलं, ते म्हणाले बाबरी पाडली त्यात बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा काहीच वाटा नव्हता. याला जोडून सर संजय राऊतांनी ट्विट केलं, राजीनाम्याची मागणी केली. अरे त्यांना कोण विचारतोय, कोण आहेत ते? त्यांना त्यांचं चॅनल चालू झालं की लोक बंद करतात. चंद्रकांत पाटील त्याबद्दल काय म्हणणार? एक चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळेस हे आताचे माजी मुख्यमंत्री आणि बोलणारे जे त्यांचं नाव तुम्ही घेतलं ते कुठं होते? बाळासाहेबांच्या बद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे. ज्यावेळेस अयोध्यामध्ये राम जे विवादित जो ढाचा होता त्याचं जे काही ती घटना घडली त्यावेळेस बाळासाहेबांनी स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसैनिकांच्या बद्दल उद्गार काढलेले आहेत, माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे हे जग जाहीर आहे. आणि त्याच वेळेस गर्व से कौम हिंदू आहेचा नारा बाळासाहेबांनी दिला. आणि त्यावेळेस त्या केसमध्ये जी केस सुरू होती त्या लखनौच्या कोर्टात देखील बाळासाहेब गेले होते. त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंगल, बाळासाहेब, उमा भारती हे सर्व लोक आणि तिथे पक्ष भिक्ष काही नव्हता, राम भक्त होते सगळे. आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी जाहीर परखड भूमिका घेतलेली आहे ही सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यानंतर जी काही दंगल उसळली मुंबईमध्ये, बाळासाहेब नसते तर काय झालं असतं? बाळासाहेबांनी मुंबईचं रक्षण केलं, मुंबईकरांना वाचवण्याचं काम केलं. आणि जेव्हा जेव्हा या राज्यावर देशावर संकट येतात त्या त्या वेळेस बाळासाहेबांनी सडेतोड परखड भूमिका घेतलेली आहे. मग ती सावरकरांची असो, नाही तर हिंदुत्वाची असो, नाही तर देशहिताची असो. आता लोक आता जे बोलत आहेत त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे? सावरकरांचा अपमान मुख गिळून गप्प बसतायत, निमूटपणे सहन करतायत. जे अपमान सावरकरांचा करतायत त्यांच्यावर फिरतायत. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, अयोध्येला विरोध केला, त्यांच्याबरोबर गळाभेट करतायत. त्यांनी काय दुसऱ्याला शिकवावं? आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे, त्यांचं स्वप्न आणि 370 काश्मीरमधलं कलम हे मी पुन्हा एकदा सांगेन, या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं आणि 370 या गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं. आणि म्हणून तुम्हाला काय यांना काय बोलायचा अधिकार आहे? नैतिक अधिकार नाहीये, त्यांनी नैतिकता गमावलेली आहे. त्यामुळे मी आता आलोय आपल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना ऐकायला, त्यांचं दुःख समजून घ्यायला, त्यांचं नुकसान जे झालेलं आहे प्रत्यक्ष पाहायला. मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. आणि म्हणून जे करू ते शेतकऱ्यांच्या हिताचंच करू. आतापर्यंत मला सांगा शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले ते सर्व नियम नॉर्म सगळे बाजूला ठेवले, एनडीआरएफ बाजूला ठेवला आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एवढंच मी सांगतो. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, मला त्यांच्यावर उत्तर देण्याची देखील गरज वाटत नाही. आमची श्रद्धा अयोध्येशी पण आहे, रामाशी पण आहे, प्रभू रामचंद्राशी पण आहे, तशीच कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाशी पण आहे. त्यामुळे हा मुद्दा कोणी त्यांना प्रायोरिटी तुमची प्रायोरिटी काय आहे सरकारची असा प्रश्न विचारला जातो, राम मंदिर आहे की शेतकरी? अरे बाबा, राम मंदिर हा आमच्या दृष्टीने श्रद्धेचा विषय आहे, हा आस्थेचा विषय आहे. आणि तिथे गेल्यावर मी काय मागितलंय? बळीराजाला सुखी कर म्हणून मागितलंय. आणि तिथून माझं काम सुरू होतं, सगळ्यांना माझ्या सूचना जात होत्या, तातडीने यंत्रणा काम करत होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला दिलासा देणं महत्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करण्याचं महत्वाचं आहे. म्हणून शेतकरी सुज्ञ आहेत, त्यांना माहित आहे कोण देणार आहे आणि कोण फक्त बडबड करणार आहे. सर 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 28 मे यामध्ये जे जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे योग्य पंचनामे आणि युद्ध पातळीवर आपण 28 मे सर